जलवाहिनी फुटल्यानं सिडको हडकोतील पाणी पुरवठ्याचं वेळापत्रक कोलमडलंय. उद्यापर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जायकवाडी धरणातून शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी मंगळवारी सायंकाळी चितेगाव परिसरात फुटली होती. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आल्यानं शहरातील सिडको हडको परिसरातील पाणी पुरवठ्याचं वेळापत्रक कोलमडलं आहे. महापालिकेच्या वतीनं जलवाहिनी दुरुस्तीचं काम रात्री उशिरापर्यंत पूर्ण करण्यात आल्यानंतर जलवाहिनीतील खंडित पाणी पुरवठा पूर्ववत सुरू झाला असला तरी सिडकोतील बहुतांश भागात आज पाणी पुरवठा होऊ शकला नाही. यामुळे नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागला. जलवाहिनी फुटल्यानं विस्कळीत झालेला पाणी पुरवठा नियमित होण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.